झारखंड आणि केंद्र सरकार श्री समय शिखरच्या निर्णया विरोधात सिल्लोड तालुक्यातील सकल राजस्थानी जैन आणि जैन समाज बांधवांनी आपले प्रतिष्ठान बंद ठेवून सरकार विरोधात जाहीर निषेध नोंदवला आहे. तर विविध मागण्यांचं निवेदन सिल्लोड तहसील कार्यालयाला देण्यात आले. एक समाज एक नारा तीर्थ सुरक्षा उद्देश हमारा केंद्र सरकार से यही कहना समय शिखर है जैनों का गहना अशा घोषणा देत झारखंड मधील गिरिडीह जिल्ह्यातील श्री समय शिखर जी हे ठिकाण 20 तीर्थकर आणि अनेक जैन समाजाचे साधू संतांचे समाधी स्थळ आहे. झारखंड सरकारने दिलेल्या प्रस्तावानुसार केंद्रीय वन खात्याने श्री सम्मेत शिखरजी या तीर्थक्षेत्राला तेथील अभयारण्याचा एक भाग असल्याचं जाहीर करत त्याद्वारे केंद्र सरकारने या धार्मिक स्थळाला पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन यादीमध्ये समावेश करून श्री सम्मेत शिखरजी या धार्मिक स्थळाला पर्यटन स्थळाचा दर्जा दिलाय. यामुळेच या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य धोक्यात येईल अशी भावना जैन समाजामध्ये निर्माण झाली आहे. या झारखंड आणि केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात सिल्लोड तालुक्यातील सकल राजस्थानी समाजाच्या वतीनं सर्व जैन समाज बांधवांनी आपापले प्रतिष्ठान पूर्ण दिवस बंद ठेवून सिल्लोड येथील मेन मार्केट जैन मंदिर येथून सराफा मार्केट मार्गे तहसील कार्यालय या ठिकाणी झारखंड सरकारच्या निर्णयाविरोधात मोठ्या संख्येत उपस्थित राहून मूक मोर्चा काढून सिल्लोड तहसील कार्यालय नायब तहसीलदार गवळी यांना लेखी निवेदन देण्यात आलं. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. सर्व समाज बांधवांनी काळी फित बांधून निषेध व्यक्त केलाय आणि दिवसभर या निषेध मोर्चाला पाठिंबा दिला. तसेच या बंदला सर्व समाज बांधवांच्या वतीनं आणि युवा व्यापारी प्रतिष्ठानच्या वतीनं तसेच सामाजिक नेत्यांनी पाठिंबा दिलाय. विशाल चव्हाण, MCN न्यूज, भराडी, सिल्लोड. जैन धर्म के अंदर सबसे पवित्र माना जाता है. जिस प्रकार मुस्लिमों को हज यात्रा करे तो बड़ा पवित्र हो जाता है जीवन के अंदर, और हिंदुओं को चार धाम करे तो बड़ा पवित्र होता है. उसी प्रकार यह सम्मेत शिखर क्षेत्र है जैनों के लिए सबसे पवित्र क्षेत्र माना जाता है. और आज झारखंड सरकार ने जो निर्णय लिया, हम अल्पसंख्यक समाज है इसलिए हमें ऐसा लग रहा है कि हमें हीन करने आमचा मन दुखवण्यासाठी या जणू काही हा जाणून बुजून हा झारखंड सरकारने हा जैन समाजाकरता निर्णय घेतलेला आहे. मी आपणा सांगू इच्छितो हा जो तीर्थक्षेत्र आहे येथे 24 तीर्थंकरांपैकी 20 तीर्थंकर आमचे मोक्ष गेलेले आहे. ज्या अर्थी तुम्ही समाधी मरण म्हणतात तसं आमचं मोक्ष गेलेले आहे. आणि मागच्या जैनांचा जर इतिहास तुम्ही मागचा पाहिला सर, आम्ही हा मोर्चा पूर्ण मूक प्रकारे आणि शांततेने इथं मोर्चा काढला. आम्ही कोणत्याही समाजाला जर आरे म्हणल्यावर रस्त्यावर तुम्ही दगड फेक पाहिली असाल, परंतु हा धर्म असा आहे, अहिंसा परमो धर्म मानणारा आहे. परंतु आमचा इतिहास जर पाहिला तर आमच्या अंगावर कोणी अंगार आला त्याला शिंगावर घेण्याची ताकद सुद्धा या जैन धर्मामध्ये आहे. कारण की आम्ही क्षत्रिय आहोत, परंतु आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना हा देशाचा संविधान याला सर्वोपरि मानणारे लोक आहोत. म्हणून आम्ही हा शांततेने आज मोर्चा काढलेला आहे. आणि आपल्याद्वारे आम्ही निवेदन देतो, शासनासमी निवेदन द्यावे मान्य पंतप्रधान साहेबाला, झारखंडच्या मुख्यमंत्री साहेबाला, की हा जो त्यांनी दुस्साहस केलेला आहे आणि हा चुकीचा निर्णय घेतला आहे हा ताबडतोब त्यांनी परत करावा. आणि जैनांचा जो अपमान करत त्यांनी केला त्यांनी माफी मागावी. आणि नसता जर त्यांनी हा मागे घेतला नाही, याच्या पुढचा हा मोर्चा तीव्र प्रकारचा मोर्चा होणार ही ग्वाही मी जनतेच्या समोर तुम्हाला देतो. आणि पुन्हा एक बार हा आमचा